या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत गोकुळ, गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने। राज्य मंत्रिमंडळाचा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विस्तार केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सांगितलंय। मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे राज्याच्या मंत्र्यांवर अनेक खात्यांचा भार आहे, त्यामुळे अधिवेशनापूर्वी हा विस्तार होणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे। शिंदे गटाच्या अनेक आमदारांनाही मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे। काहींनी त्यांना मंत्रिपद मिळत नसल्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू झाल्या। महाविकास आघाडीच्या काळात मला अटक करण्याचा कट रचला होता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा गंभीर आरोप केला। गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलिसांना वरिष्ठांचा आदेश असल्याचाही त्यांनी दावा केलाय। तर देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेची कोणतीही योजना नव्हती असं म्हणत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांचे सर्व आरोप फेटाळून लावले। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या तलाठी पदाची भरती आता लवकरच होणार असून सुमारे 4,000 पदं भरण्यात येणार आहे। त्यानुसार शासन स्तरावर या भरतीबाबतचे आदेश निघाले असून महसूल विभागाच्या कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागातील सर्व जिल्ह्यात रिक्त असलेली पदं भरण्यात येणार आहेत। दरम्यान या भरतीसाठी राज्यस्तरावर राज्य समन्वयक म्हणून भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांची नेमणूक करण्यात आली आहे। तर विभागीय पातळीवर उपायुक्त, महसूल आणि जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहे। या भरतीबाबत शासनानं हे आदेश दिले। शिवसेनेत मोठा बंड गेला, त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं, मात्र ते झालं नाही। तुम्ही मुख्यमंत्री होणार नाहीत हे आधी माहीत असतं तर एवढं मोठं प्रकरण घडून आणलं असतं का असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला। यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा हे सर्व झुलं यासाठी मी उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देईन। त्यांनी ही परिस्थिती निर्माण केली नसती तर आमदार नाराज झाले नसते, ते आमच्यासोबत आले नसते। उद्धव ठाकरेंनी आपल्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले, ते माझा कॉल देखील घेत नव्हते अशी खंत देखील फडणवीसांनी बोलून दाखवली आहे। मुंबईसह कोकण विभागात सध्या थंडीची सुखद जाणीव होते। उर्वरित राज्यांच्या तुलनेत सध्या कोकणातील कमाल तापमानाचा पारा घसरलाय। पहाटेच्या वेळी राज्यात 15 ते 19 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं जात आहे, मात्र हे तापमान थंडीमध्ये अपेक्षित असलेल्या सरासरी किमान तापमानाहून अधिक आहे। किमान तापमानाचा पारा सरासरीहून केवळ कोकणमध्येच कमी आहे। मंगळवारी ही थंडीची जाणीव अधिक वाढली होती। बुधवारी मुंबईसह उत्तर कोकणात तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात आणखीन घसरण होण्याची शक्यता आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक होते गोकुळ, गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।